भिगव नेते माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट। भिगवन प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपल्या नियोजित दौऱ्याकरता पुण्याहून सांगोला जिल्हा सोलापूरकडे जात असताना त्यांचे स्नेही अजित क्षीरसागर यांचे आग्रहावरून भिगवन नेते सदिच्छा भेटीसाठी थांबले होते। यावेळी अजित क्षीरसागर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले व पुढच्या वेळी जेवणासाठी थांबण्याची विनंती केली। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांची विचारपूस केली व ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले। देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अजित क्षीरसागर यांना समजताच त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांना तात्काळ याची कल्पना देत भिगवन येथे थांबण्याची विनंती केली व आमदार कुल यांनीही भिगवन येथे सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान थांबत असल्याचा निरोप पाठविला। यावेळी भिगवनकरांनी त्यांचे स्वागत केले। त्यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल, मान खटावचे आमदार जयकुमार गोरे होते। या प्रसंगी अजित क्षीरसागर, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुतराव वनवे, तुषार क्षीरसागर, दत्ता धवडे, प्रसाद क्षीरसागर, अविनाश गायकवाड, जीत नेमाडे, जिलानी शेख, नारायण मोरे व ग्रामस्थ आणि क्षीरसागर कुटुंबातील महिला उपस्थित होत्या। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक सुनील नगरे।